आता अभिमानाने बोला माझं सोलापूर न्यूज चॅनल। औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचं नामांतरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने आता मंजुरी दिली आहे। औरंगाबाद आणि उस्मानाबाद या दोन शहरांचं नामांतरण करण्याच्या महाराष्ट्र सरकारच्या प्रस्तावाला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे। त्यामुळे आता औरंगाबादचे नामांतर छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नामांतर धाराशिव होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे। मागील वर्षी जुलै महिन्यात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली होती आणि या बैठकीत औरंगाबाद शहराचे नाव छत्रपती संभाजीनगर आणि उस्मानाबादचे नाव धाराशिव आणि नवी मुंबईतील आंतरराष्ट्रीय विमानतळाला दीबा पाटील असे नामकरण करण्याचा निर्णय झाला होता। शिंदे फडणवीस सरकारच्या निर्णयानंतर औरंगाबाद शहराचे नामांतर गेल्या 25 वर्षात तिसऱ्यांदा झाले होते, पण प्रत्यक्षात शहराचे नाव कधी बदलणार याची सर्वांना प्रतीक्षा होती आणि अखेर केंद्र सरकारने महाराष्ट्र सरकारच्या नामांतराच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे। माझं सोलापूर न्यूज चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। माझं सोलापूर न्यूज चॅनल।